नमस्कार आजच्या व्हिडिओत मला काही थेट प्रश्न विचारायचे आहेत सुरुवातीलाच ते प्रश्न विचारून टाकतो रोहित पवारांनी याचे उत्तर देण्याची कृपा करावी प्रबोध राठोड कोण आहे आज तो कुठे आहे बळवंत भातलवंडे कोण आहे आज तो कुठे आहे आणि हा पारवे पाटील नावाचा गृहस्थ कोण आहे आज तो कुठे आहे काय झालंय त्या दोनशे एक आरोपींच ज्यांची शासकीय सेवेत भरती करण्यात आली होती पुढचा अजून एक प्रश्न आहे योगेश जाधव नावाचा मुलगा कोण आहे आणि या मुलाचं काय झालंय याची लढाई कुठवर आली आहे तो आहे त्याला यश मिळालंय की नाही मिळालंय तुम्ही म्हणाल आज काय हे नवीन होय हे नवीन नाही आहे हे जुनं आहे आणि जुन्या गोष्टी मला पुन्हा जगाच्या समोर आणायच्या आहेत योगायोगाच्या दोन घटना आहेत त्या आपल्या समोर आल्या पाहिजेत म्हणून मी आलोय मंडळी एम पी एस सी परीक्षेमध्ये किंवा राज्यसेवा निवड मंडळाच्या परीक्षेमध्ये होत असलेला गोंधळ हा आता अंगवळणी पडलाय मला मराठवाड्यात बसून लाज वाटते बोलताना की या सगळ्या विषयांचे मास्टर माइंड मराठवाड्यातून कसे सापडतात खरं सांगू का मुळात स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली ज्या कोणी काय म्हणतात त्याला ते हे करणाऱ्या लोकांच्या उत्साह वाढवणाऱ्या मोटिवेट करणाऱ्या स्पीकर्सनी नांगरे पाटलांच्या सारख्या अजून वेगवेगळ्या स्पीकर्सनी या सगळ्यामध्ये करिअर असतं असं म्हणून महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना या स्पर्धा परीक्षेच्या नादाला लावलंय आणि आज महाराष्ट्रातली लक्षावधी पोरं आपणही सरकारी सेवेत जाऊ कलेक्टर नाही जमलं तर तहसीलदार होऊ तहसीलदार नाही जमलं तर अजून कुठलं खालचं पद घेऊ ते नाही जमलं तर गेला बाजार तलाठी तरी होऊ म्हणून आपल्या आयुष्याशी संघर्ष करतायत काहीशे लोकांना यश मिळतं आणि काही लाख लोक अपयशी होऊन पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यात गर्क होतात यात भलं कोणाचं झालंय भलं झालंय त्या मोटिवेट करणाऱ्या लोकांचं ज्यांची युट्यूबवरची व्याख्यानं ऐकून फेसबुकवरची व्याख्यानं ऐकून ही पोरं पागल झाली आहेत म्हणजे आज एखाद्या माणसाने स्पर्धा परीक्षेवरचा व्हिडिओ केला की तो मिलियन्स व्ह्यू मध्ये जातो कारण आपल्याविषयी काहीतरी कोणीतरी बोलत आहे आणि काहीतरी पदरात पडेल या अपेक्षेनं ही बाबडी पोरं बघत राहतात होय बाबडी शब्द वापरतोय मी कधीतरी यश मिळेल या अपेक्षेनं संघर्ष करत राहणारी ही पोरं ती कोणत्याही नेत्याच्या मागे उभी राहतात आणि मग एक आंदोलन छेडलं जातं पेटवलं जातं भलं होतं त्या क्लासेस वाल्यांचं जे चित्र विचित्र आवाजात शब्दात भाषेत शिकवत राहतात कधी विदर्भातला माणूस खत 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 खतखत खत, 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 सांगत आपला क्लास आपलं युट्यूब चॅनल मस्त चालवतो तर कधी मराठवाड्यातला कोणता माणूस गावराण भाषा वापरत पोरांना आपल्याकडं अट्रॅक्ट करतो हिरालाल पन्नालालची सर्कस जत्रेत नेहमीच बघितलेली असते तिथे अशीच गाणी लावून हिरालाल पन्नालालचे कारनामे ऐकवले जातात आणि लोकांना आपल्याकडं आकृष्ट केलं जातं आत गेल्यावर कळतं की हिरालाल पन्नालाल नावाचं गाढव असतं आणि गाढवाचे खेळ बघायचे पैसे आपण देऊन आलेलो असतो हिरालाल किंवा पन्नालाल गर्दीतल्या एखाद्या माणसाला ओळखतो आणि त्याचं कौतुक आपल्याला कोण असतं गाढव खेळ करून मोकळा होतो खेळ करून घेणाऱ्या माणसाचं भलं होतं नागवली जातात ती सामान्य माणसं अशीच ही गाढवांचा खेळ करून सामान्य पोरांच्या पोरांना नागविण्याची प्रक्रिया चालू आहे बिनबोबाटपणे आणि कमई कोणी कुसरस करून निघत आहे दोन घटना महत्वाच्या आहेत या वर्षी काही गोष्टी उघड झाल्यात ज्या कधी झाल्या होत्या ते कळलं पाहिजे माडाच्या परीक्षेचा पेपर फुटला आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये गोंधळ झाला या सगळ्या गोष्टी कधी घडल्या होत्या आणि उघड कधी झाल्या हे बघा ज्या काळात उघड झाल्या त्या काळातलं हे पाप होतं की आधीच्या काळातलं पाप आहे याचा शोध लोकांनीच घ्यायचा आहे मी त्यावर फारसं काय बोलणार नाही मला प्रश्न विचारायचा आहे तो निराळाच आजपासून पाच वर्षापूर्वी दोन हजार सतरा अठरा मध्ये असेल त्याच्या आधी दहा वर्ष एक घोळ होत होता उघड झाला सतरा मध्ये सतरा मध्ये उघड होण्याचं कारण म्हणजे हा योगेश जाधव नावाचा एक तरुण नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या मांडवी या गावचा हा योगेश या सगळ्या मोटिवेटर्सच्या प्रेरणेनं पछाडून निघालेला आणि आपण अधिकारी व्हायचं या ध्येयानं गावाबाहेर पडलेला मांडवीतले असे अनेक जण अधिकारी होण्यासाठीच गावाबाहेर पडलेले त्यांच्यापैकी अनेकांना यश तर अनेकांना अपयश मिळत गेलं या मांडवी गावातली अनेक जण कामाला लागलेली अधिकारी झालेली या योगेशला प्रश्न असा पडला की आपल्या गावातून अनेक जण होत आहेत आपण का होत नाहीयेत म्हणून या योगेशनं सहज म्हणून चौकशी करायला सुरुवात केली गावातून शेतीवाडी विकून घर विकून काहीतरी मिडूक विकून हुंडा घेऊन आलेले पैसे घेऊन जी माणसं यशस्वी झालीत त्यांच्याविषयीची माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवायला सुरुवात केली आणि त्याला कळलेलं सत्य भयंकर होतं त्याला कळलं की मागच्या काही वर्षापासून काही मंडळी परीक्षा देत आहेत यशस्वी होत आहेत पण त्यांची परीक्षा बोलतच कोणीतरी देत आहे परीक्षा दिली जाते आहे आणि ते यशस्वी सगळी कागद गोळा केली आणि पोलीस ठाणं गाठलं नुसतं पोलीस ठाणं गाठलं नाही त्यांनी दोन हजार पंधराच्या काळाच्या आधीपासून काही अधिकाऱ्यांशी संपर्क करायला सुरुवात केली संजय बर्वे स्वाधीन क्षत्रिय केसी बक्षी प्रवीण दीक्षित या अधिकाऱ्यांच्या सोबत तो भेटला बोलला शेवटी प्रवीण दीक्षितांनी ऑर्डर केली आणि गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यात काही भयंकर सत्य बाहेर पडलं सत्य काय होत प्रबोध राठोड नावाचा मांडवी गावचाच एक तरुण जो जिंतूरच्या पंचायत समितीमध्ये लिपिक म्हणून त्या काळामध्ये कार्यरत होता जिंतूरच्या पंचायत समितीत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरच्या पंचायत समितीत काम करायचा तो प्रबोध राठोड बळवंत भातलवंडे आणि पारवे पाटील या तिघांनी मिळून काय जो धुमाकूळ घातलाय तो भयंकर होता ही तिघच होती असं नाही तुमच्या माहितीसाठी मांडवी गावामध्ये या प्रबोध राठोडची शंभर एकर जमीन आहे नांदेडमध्ये प्रॉपर्टी आहे संभाजीनगरच्या हर्सुलमध्ये प्रॉपर्टी आहे या बळवंत भातलवंडेनं जवळपास सव्वीस जणांची परीक्षा दिली आहे स्वत परीक्षा दिली आहे डमी उम म्हणून आणि त्यापैकी सोळा जण सेवेत दाखल झालेत या सगळ्या कामासाठी हा पारवे पाटील नावाचा ग्रस्त त्यांच्या कामात मदतीला असायचा अशी सात लोकांची टीम आहे जी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होती यांचं नेटवर्क भायखळा मुंबईमध्ये होतं कोल्हापूरला होतं नांदेडमधल्या मांडवीत होतं लातूरला होतं छत्रपती संभाजीनगरला होतं त्यावेळेस औरंगाबादला होतं आणि इथून हे सगळं नेटवर्क चालवायचे यांची पद्धत काय होती ते एक तर या पद्धतीमध्ये डमी उमेदवार म्हणून परीक्षेला बसवणे दुसरी पद्धत काय होती आपल्या हुशार विद्यार्थ्याच्या मागे एखादा विद्यार्थी बसवून त्याला पेपर दाखवून पास करणे आणि तिसरी पद्धत होती जी सरसगट वापरली जाते ती म्हणजे पेपर लीक करणे या पद्धतीने तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल साधारणत दोनशे एक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या सेवेमध्ये सामावून घेण्यात आलं होतं दोनशे एक आणि यातल्या फक्त सोळा जणांना सेवेतून बाद करण्यात आलाय फक्त सोळा जणांना त्या काळात आमदार असलेले दोघे जण त्या तो ज्या शहरातला आहे त्या शहराचा एक नगराध्यक्ष याच्यामध्ये आरोपी म्हणून सहभागी होते हा योगेश जाधव तक्रार करता मांडवीचा तो आरोपी प्रबोध राठोड मांडवीचा आणि लागलेली पोरही मांडवीची या सगळ्यांच्या नेटवर्कमध्ये हे काम बिनबोबाटपणे होत होतं दोन हजार सोळा सतरा साली भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं असताना या प्रकाराचा गोंधळ समोर आला त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पण प्रकार दहा वर्षापासून होत होता जी चोवीस तास ए बी पी माझा यांच्या सगळ्याच प्रतिनिधींनी याच्या बातम्या केलेल्या होत्या या बातम्यातल्या प्रबोध राठोडचं काय झालं आणि ते त्याचं काय व्हायचं ते होऊ दे तो तो गुन्हेगारच होता पण या सगळ्या गोष्टीला समोर आणणारा योगेश जाधव नावाचा तरुण आता कुठे आहे त्याची काय स्थिती चालली आहे त्यानं उघड केल्यावर त्याच्या जीवाला धोका असण्याची शक्यता होतीच ती आली आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आता गोंधळ घालणारे रोज नवा विषय करतात जुना विषय पाठीशी राहतो आणि नवा विषय समोर येतो नव्या विषयाचा गोंधळ करून जुना विषय विसरायला लावायचा आणि आलेल्या सरकारला व्यवस्थेला बदनाम करत सुटायचं हा प्रकार न करता आधी जुन्याचं काय झालंय ते सांगा आणि नक्कीच आंदोलनं पेटवा नमस्कार